नमस्कार मुलांनो आपण इतिहासाचा पाठ सहा महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण ह्या पाठाला सुरुवात केलेली आहे मागच्या पाठामध्ये आपण बघितलं की महिला सक्षमीकरण कशाला म्हणायचं आणि दुर्बल घटकाचं सक्षमीकरण करणं का आवश्यक आप आहे आपल्या भारतीय समाजाचा जर आपण विचार केला तर आपल्या भारतीय समाजाला हजारो वर्षाची परंपरा आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला आधुनिकतेकडं वाटचाल करायची आहे आणि आधुनिकतेकडं वाटचाल करत असताना आपल्या समाजामध्ये सर्वत्र क्षेत्रामध्ये सुधारणा होणं खूप गरजेचं आहे आणि ती सुधारणा एखादा समाज प्रगत आहे हे कशावरून लक्षात येते तर त्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं जीवन जगता येतं आहे का त्यांच्या इच्छा आकांक्षानुसार त्यांना स्वतःचा विकास घडवून आणता येतोय का यावर अवलंबून असतं आणि म्हणून भारतीय समाजाचा जर आपण विचार केला तर भारतीय समाजामध्ये हजारो वर्षापासून महिला आणि अन्य, अन्य दुर्बल घटक यांच्यावर अन्याय अत्याचार होत आलेले आहेत ते होऊ नयेत त्यांना सन्मानानं जगता यावं या संदर्भात आपल्या संविधानामध्ये वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत तर आज आपण त्याच्या पुढं जाऊया मागच्या पाठामध्ये आपण स्त्री सक्षम सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातली वेगवेगळी उदाहरणं वेग आपण लक्षात घेतली आंध्र प्रदेशातलं अरक आंदोलन ज्याला की अरक म्हणजे तिथल्या स्थानिक भाषेमध्ये मद्याला आरक म्हणतात <coughs> किंवा मग दारूला अरक म्हणतात तर ते आरक आंदोलनाबद्दलची माहिती घेतली चिपको आंदोलनाबद्दल आपण बोललो त्याच्यानंतर आपण लाटने मोर्चा या संदर्भात चर्चा केली आणि त्यातून आपल्याला लक्षात आलं होतं की सामूहिक स्त्री शक्तीचं जर संघटन झालं तर त्यामुळं काय चांगल्या गोष्टी घडू शकतात त्याची आपण ती उदाहरणं समजून घेतली नंतर डॉक्टर फुलं रेणू गुहा या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत यांनी महिलांच्या संदर्भात वेगवेगळे इंडिकेटर्स घेऊन जो अभ्यास केला त्याचाही आढावा आपण घेतला महाराष्ट्रातल्या साधारणतः महिलांच्या क्षेत्रामध्ये कोणकोणते बदल झाले किंवा मग कशी कशी आंदोलनं झाली महिलांचे प्रश्न समस्या अडचणी समोर आणण्याचा कसा प्रयत्न केला आणि महिलांचं सक्षमीकरण या दृष्टिकोनातून पुढचं पाहुल कसं टाकलं चाललं या संदर्भात आपण आढावा घेतला आज आपण स्त्रियांच्या संदर्भातली वेगवेगळी जी कायदे आहेत संविधानामध्ये तर त्या कायद्याचा आपण आढावा घेणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून स्त्री सक्षमीकरणाचा पाठपुरावा करणार आहोत तर एकोणीसशे बावनचा कायदा जर आपण विचारात घेतला तर त्या कायद्यानुसार हिंदू स्त्रियांना पोटगीचा अधिकार मिळालेला आहे ही खूप क्रांतिकारक घटना आहे की पारंपरिक समाजामध्ये ज्या स्त्रियांना अत्यंत दुय्यम दर्जाचं स्थान आहे निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग नाही संपत्तीमध्ये त्यांना कोणताच वाटा नाही अशा स्त्रियांच्याबद्दल कायद्यानुसार हे बदल घडलेले आहेत आणि हे बदल पचवणं समाजाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं होतं आणि म्हणून याचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे की हिंदू स्त्रियांना पोटगीचा अधिकार पोटगी म्हणजे ज्या घटस्फोटीत महिला की नवऱ्यांना सोडून दिलेल्या महिला असतात तर त्यांचा जगण्याचा प्रश्न निर्माण होतो तर त्या संदर्भात हा कायदा केलेला आहे नंतर पोटगीबद्दल आपण पुढं आणखी सविस्तर बघणार आहोत वडिलाच्या संपत्तीत वाटा ही सुद्धा खूप महत्त्वपूर्ण घटना आहे की पूर्वीच्या काळी कुटुंबामध्ये पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं वडिलांच्या संपत्तीत फक्त त्याच्या वारस म्हणून मुलांचा अधिकार असायचा मुलींचा अधिकार नव्हता तर हा सुद्धा एक क्रांतिकारक निर्णय आहे वडिलांच्या संपत्तीत वाटा किंवा मग स्त्री तिचा अधिकार असणं की पूर्वीच्या काळी एखादी महिला कुटुंबातून बेदखल केल्यानंतर तिला कोणताच आर्थिक आधार मिळत नव्हता परंतु आता कंपल्सरी पतीने जी संपत्ती कमवलेली आहे किंवा वडिलांची जी संपत्ती आहे त्या संपत्तीमध्ये तिचा अधिकार आलेला आहे किंवा मग बहुपत्नीत्व संपुष्टात आणि पुरुषाप्रमाणे घटस्फोट घेण्याचा अधिकार सुद्धा तिला मिळालेला आहे की अगोदर बहुपत्नीत्व ही प्रथा आपल्याकडं रूढ होती म्हणजे एक पुरुष की कितीही महिलांसोबत लग्न करायचं आणि तिची इच्छा असेल तोपर्यंत तिच्यासोबत असायचं आणि इच्छा संपली की तिला सोडून मोकळा व्हायचा म्हणजे त्याला घटस्फोट देण्याचा अधिकार होता आणि हे अन्यायकारक होतं पण स्त्रियांना तसं नव्हतं नवरा कसाही असो त्या ती तिचा पती परमेश्वर म्हणून तिनं त्याच्यासोबत जगायचं अशा पद्धतीची एक भूमिका होती पण घटनेमध्ये याचा एक आढावा घेऊन बहुपत्नी संपुष्टात आणून पुरुषाप्रमाणे स्त्रियांना सुद्धा घटस्फोटाचा अधिकार दिलेला आपल्याला दिसतो तर ह्या सगळ्या ज्या घटना आहेत ह्या सगळ्या घटना स्त्रियांना स्वावलंबी बनवणं त्यांच्यामध्ये आत्मभान आणणं आणि एक व्यक्ती म्हणून त्या किती समाजाच्या महत्त्वाच्या घटक आहेत याचा विचार करून त्यांना सन्मानानं जगता यावं म्हणूनची एक पार्श्वभूमी या कायद्याअंतर्गत त्यांना एक प्रोटेक्शन देण्याचं काम संविधानानं केलेलं आहे दशक भरानंतर आणखी त्याच्या पुढचं पाऊल उचललं गेलेलं आहे की हुंडा प्रति बंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट आलेला आहे आणि त्यानंतर मग त्या कायद्यामध्ये कायदा करूनही परत सुधारणा कराव्या लागलेल्या आहेत कारण भारतीय समाजाची मानसिकता आहे कायदा मोडणं कि किंवा कायद्यातून पळवटा काढणं आजही आपण बघतोय की हुंड्यासारखी जी प्रथा आहे ही दुष्ट प्रथा आहे हे माहीत असून सुद्धा सुशिक्षित समाजात सुद्धा याची मागणी केली जाते आणि हे खूप अन्यायकारक आहे याच्यामुळं कितीतरी कुटुंब कुटुंब उद्ध्वस्त होतात कितीतरी स्त्रियांना आपला जीव गमवावा लागलेला आहे आपल्या आजूबाजूला घटना कळतात मागे तुम्ही जर बघितलं ह्या क्रांती का मोर्चाच्या दरम्यान एक सुशिक्षित मुलगी फक्त आपले वडील हुंडा देऊ शकत नाहीत म्हणून तिने तिचा जीव दिलेला आहे समाजामध्ये कितीतरी घटना घडतात आणि म्हणून संविधानामध्ये ह्या हुंडा प्रतिनिधी निधी कायद्याच्या अंतर्गत कायदे केलेले आहेत हुंडा देणं व घेणं फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरवलेला आहे हुंडा प्रथेचं निर्मूलन करून व सामाजिक चळवळींना प्रोत्साहन देऊन या प्रथेच्या विरुद्ध एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय तरी पण आपण बघतोय की आपल्या समाजातली मानसिकता आजही बदलायला तयार नाही हा कायदा करून सुद्धा हा कायदा प्रभावहीन ठरलेला आहे आजही आपण बघतोय की वृत्तमानपत्रामधून येणाऱ्या बात बातम्या की धुन धुण्यासाठी नदीवर गेली किंवा तळ्यावर गेली किंवा विहिरीवर गेली पाय घसरून पडून जीव गेला किंवा मग स्वयंपाक करत असताना शेगडीचा भडका उडायला आणि त्यात जुळून मेली वगैरे वगैरे अशा बातम्या येताना दिसतात तर सरकारला ह्या गोष्टीबद्दलचा अचंब होता पोलीस प्रशासनाला ह्या गोष्टीबद्दलचा अचंब होता न्याय व्यवस्थेला या गोष्टीबद्दलचा अचंब होता की ह्या महिलाच अशा कशा काय मरतात वेगवेगळ्या ह्या दुर्घटनेमध्ये आणि याच्या खोल्यात जाण्याचा जेव्हा प्रयत्न होऊ लागला ह्या घटनांच्या तर त्याचं मूळ कुठंतरी हुंडा या प्रतेशी निगडीत येऊ लागला आणि म्हणून पोलीस प्रशासन न्यायव्यवस्था यांनी एक प्रभावी भूमिका घेऊन असं सूचित केलेलं आहे की हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट करूनसुद्धा तो प्रभावही नाही आणि म्हणून याच्यावर अभ्यास झाला पाहिजे आणि त्यात सुधारणा घडून आल्या पाहिजे आणि त्यानुसार मग एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा अस्तित्वात आलेला आहे एकंदरीत जर आपण बघितलं तुमच्या स्क्रीनवर बघा हुंडाबळीच्या आकडेवारी दिलेली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये दोन हजार दोनशे नऊ स्त्रिया हुंडाबळी ठरलेल्या आहेत म्हणजे हुंडा दिला नाही म्हणून मारल्या गेलेल्या आहेत किंवा त्यांना आपला जीव गमावावा लागलेला आहे किंवा मग म्हणजे याच्यामध्ये हुंडाबळी म्हणजे त्या स्त्रियांनी स्वतः जीव दिलेला नाही तर तिला जीव देण्यासाठी भाग पाडलेला आहे एकोणीसशे नव्वद जर आपण बघितलं तर चार हजार आठशे पस्तीस एकोणीसशे त्र्याण्णव बघितलं तर पाच हजार तीनशे सत्याहत्तर हा आकडा वाढत जाणार आहे आणि ही स्थिती खूप गंभीर आहे आजही कायदा करून सुद्धा महिलांच्या बाबतीत असले प्रसंग घडताना दिसतात यावरून चिंतन करण्यासारखी ही गोष्ट आहे त्यानंतर सरकारनं कौटुंबिक न्यायालय स्थापन केलेले आहेत की बऱ्याच वेळेस तुम्ही बघता की लोक घाबरतात पुन्हा दाखल करण्यासाठी घाबरतात किंवा मग पोलिसाच्या दारात जाण्यासाठी घाबरतात किंवा मग कोर्टात जाणं म्हणजे एक चांगलं लक्षण मानलं जात नाही आणि त्यामुळं कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या घडतच राहतात आणि म्हणून सरकारनंच विचार करून एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये कौटुंबिक न्यायालय ही कन्सेप्ट पुढे आणलेली आहे संदर्भातले जे काही वाद असतील सांसारिक ज्या काही समस्या असतील व त्यातून जे काही प्रश्न निर्माण होत असतील तर ते प्रश्न सोडविण्यासाठी हे कौटुंबिक न्यायालये असतात पोटगी एकल पालकत्व किंवा मग विभक्त राहणं पोटगी म्हणजे घटस्फोट दिल्यानंतर पुरुषाकडून ज्या महिलेला घटस्फोट दिलेला आहे तिला तिचं उदरनिर्वाह जगण्यासाठी एक दरमहा ठराविक रक्कम दिली जाणं त्याला पोटगी असं म्हटलेलं आहे की एकल पालकत्व म्हणजे नवऱ्यानं सोडून दिल्यामुळं बायकोला तिच्या लेकराला सांभाळ करावा लागतो त्याला एकल पालकत्व म्हणतात किंवा मग विभक्त राहणं म्हणजे लग्न झालेलं आहे नवरा बायको आहेत पण बायको नवऱ्याजवळ नांदत नाही किंवा मग नवरा बायकोला नांदवत नाही हा प्रकार आहे किंवा मग आपत्त्याचे संगोपन व मालकी नवरा बायकोचा घटस्फोट झालेला आहे मग मुलं लहान असतील तर ती सांभाळायची कुणं आईनं सांभाळायची की वडिलांना सांभाळायची यासारखे प्रश्न आहेत तर हे प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सामंजस्यानं कसे सोडवता येतील याच्यासाठी काउन्सलिंग करून ज्याला समुपदेशन म्हणतात या माध्यमातून हे प्रश्न कसे सोडवता येतील आणि वेगवान पद्धतीनं आणि न्याय पद्धतीनं हे प्रश्न सोडवून न्याय कसा मिळवून देता येईल या दृष्टिकोनातून हे कौटुंबिक न्यायालय स्थापन केलेले आहे आणि त्याचा परिणामही दिसतोय कोर्टामध्ये कितीतरी काळ हे केसेस लढण्यासाठी जात होता परून सामंजस्य आणि समुपदेशनाच्या माध्यमातून मा अत्यंत वेगवान पद्धतीनं हे प्रश्न हाताळले जाताना दिसत आहेत आणि त्यामुळं स्त्रियांच्या बाबतीत एक आत्मविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं दिसतंय त्याच्यानंतर पोटगीच्या खटल्याबद्दल एकोणीसशे पंच्याऐंशीची ही घटना आहे तर ही घटनासुद्धा आशादायी आहे पोटगी ज्याची आपण आत्ताच चर्चा केली एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यास तिच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा ठराविक रक्कम नवऱ्यानं तिला देणं त्याला पोटगी असं म्हणतात तर सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे मोहम्मद अहमद खान विरुद्ध शहाबानो हे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे ती शाहबानो आहे की तिनं भारतीय समाजामध्ये प्रचंड असं वादळ निर्माण केलं होतं तिच्या नवऱ्यानं तिला सोडून दिल्यामुळं ती न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेली तेव्हा मुस्लिम संघटन जे आहेत त्यांनी ह्या महिलेचा विरोध केलेला आहे कारण मुस्लिम संघटनानुसार शरीयत कायदे लागू होतात पण ही महिला तिनं आवाज उठवला की मी भारतामध्ये राहते मी भारतीय समाजाचं प्रतिनिधित्व करते आणि म्हणून भारतीय कायद्यानुसार न्यायव्यवस्थेनुसार मला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं ह्या महिलेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली ज्याला पोटगीचा खटला असं म्हणतात आणि म्हणून मग सरकारनं या मुस्लिम वुमेन ॲक्ट प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डायव्होर्स हा कायदा संमत केला आणि ह्या कायद्याअंतर्गत महिलांना जे पुरुष सोडून देतात त्यांना एक आर्थिक सक्षमता आणि त्यांना एक आत्मविश्वास निर्माण करून देण्याचं काम कायद्यानं केलेलं आहे तर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर एक घटना आहे त्याचाही आढावा आपण घेतला पाहिजे की भारतीय समाजाला खूप कांगोरे आहेत सांस्कृतिक धार्मिक पारंपारिक आणि त्यानुसार भारतीय समाजात काही दुष्ट प्रवृत्ती ज्या आहेत किंवा प्रथा आहेत त्या आजही अस्तित्वात असताना आणि त्याचं समर्थन करताना लोक दिसतात तर अशीच एक राजस्थानमधली घटना आहे राजस्थानमध्ये देवरा नावाचं ठिकाण आहे ना चार सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये रूपकुंवर नावाची महिला आहे तिचा पती वारलेला आहे आणि तिचा पती वारल्यामुळंच तिनं तिनं सती गेलं पाहिजे असं कुटुंबाचा आग्रह आहे आणि तिची इच्छा नाही सती जाण्याची परंतु तिला बळजबरीनं सती जायला भाग पाडलं ही घटना जेव्हा मीडियामध्ये आली तेव्हा काही स्त्री मुक्तिवादी कार्यकर्ते आहेत त्यांनी हा आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये मी मीना मे, मेनन गीता सेदू सुजाता आनंदन अनू जोसेफ कल्पना शर्मा आणि काही प पत्रकार आहेत त्यांनी ह्या गोष्टीच्या खोलात जाण्यासाठी हे जे सती प्रकरण आहे त्याचं सत्य शोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सरकारच्या लक्षात आणून दिलेला आहे की आजही सती प्रथेचं उद्धातीकरण होताना आहे हे समाजासाठी चांगली बाब नाही हे स्त्रियांसाठी अन्यायकारक आहे आणि म्हणून सरकारनं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये कडक धोरण घेऊन कडक कायद्याची तरतूद केलेली दिसते तर अशा पद्धतीनं महिला सक्षमी करणाच्या दृष्टिकोनातून खूप प्रयत्न आपल्या समाजात झालेले आहेत त्यानंतर आपण जर बघितलं की मानव अधिकार संरक्षण कायदा एकोणीसशे त्र्याण्णव हा कायदासुद्धा खूप महत्त्वाचा आहे महिलांच्या स्वातंत्र्य आणि हक्काच्या दृष्टिकोनातून समानतेच्या तत्वानुसार माणूस म्हणून त्यांना आत्मसन्मानानं जगता यावं म्हणून ह्या कायद्याची भूमिकासुद्धा खूप महत्त्वाची आहे तर राष्ट्रीय पातळीवर मानव अधिकार आयोग आपण नेमलेला आहे ज्याचं काम आहे की जे की माणूस जन्माला आल्यानंतर त्याचे जे काही मूलभूत काही अधिकार आहेत आत्मसन्मान जगण्यासाठी त्याला जे काही गोष्टी आवश्यक आहेत तर त्याचं संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून हा राष्ट्रीय मानव अधिकार आयोग स्थापन झालेला आहे ह्या आयोगाचं काम आहे की स्त्री पुरुषांच्या हक्कांचं रक्षण करणं आणि त्याच धर्तीवर प्रत्येक राज्यामध्ये राज्य मानवाधिकार आयोग नेमलेले आहेत मग यांचं काम काय आहे की समाजामध्ये जे सामूहिक अत्याचार होतात उदाहरणार्थ महाराष्ट्राचं जर आपण उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये कितीतरी अशा दलित अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहे एक भूतमांगे म्हणून प्रकरण आहे की संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येऊन एकाच कुटुंबावर हल्ला करून त्या कुटुंबातले सर्व सदस्य मारून टाकलेले आहेत तर हा खटला खूप प्रसिद्ध आहे भूतमांगे खटला म्हणून खूप प्रसिद्ध आहे तर अशा पद्धतीनं सवर्णविरुद्ध दलित ह्या घटना आजही आपल्या समाजामध्ये घडतात ही समाजा खूप दुर्दैवाची गोष्ट आहे तर असे सामूहिक अत्याचार असतील किंवा मग घटस्फोटीत महिलांची स्थिती आजही समाजात चांगली नाही आजही नवऱ्यानं सोडून दिलेल्या महिलाकडं बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा दूषित आहे विधवांकडं बघण्याचा दृष्टिकोन समाजामध्ये आजही दूषित आहे आजही नोकरी करणाऱ्या सुशिक्षित स्त्रिया सुरक्षित नाहीत पुण्याची घटना तुम्ही जर बघितली असेल दोन तीन वर्षापूर्वीची घटना घडलेली आहे इंजिनियर मुलगी आहे ह्या इंजिनियर मुलगीला किडनॅप करून तिच्यावर अत्याचार झालेले आहेत आणि कामाच्या ठिकाणी आणि म्हणून आजही स्त्रिया सेफ नाहीत स्त्रिया त्यांचं जे ज्या ठिकाणी ते काम करतात ते काम या या का काम करण्याचं ठिकाण सेफ नाही तर या संदर्भात ह्या मानव अधिकार आयोगानं भूमिका घेतलेली आहे आणि स्त्रियांवर जे अन्याय होतात अत्याचार हो होतात त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन एक सुरक्षित वातावरण देण्याचं काम हे आयोग करताना आपल्याला दिसतोय जेणेकरून महिला सक्षम होतील आणि त्या आपल्या इच्छा आकांक्षेनुसार स्वतःचा सर्वांगीण विकास करतील त्याचबरोबर संविधानामध्ये सुद्धा महिलांसाठी आरक्षण ठेवलेलं आहे आरक्षण हा खूप चर्चेचा मुद्दा असतो कधी कधी हा वादाचा मुद्दा असतो बऱ्याच वेळेस आपल्याला आरक्षण का दिलं जातं ही भूमिका स्पष्ट नसते पण काहीतरी आपण चुकीचे गैरसमज किंवा मग अर्धवट माहितीच्या अभावाच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टींना विरोध करताना दिसतोय समाजामध्ये विरोध होताना दिसतोय हे तुम्ही बघितलेलं असेल पण जर आपण इतिहासात गेलं तर खोल याला पार्श्वभूमी आहे की आपल्याला भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक असा समाज निर्माण करायचा आहे ज्या समाजात प्रत्येक घटकाला न्याय मिळेल प्रत्येक घटकाला स्वतःचा सर्वांगीण विकास करण्याची संधी निर्माण होईल प्रत्येक घटकाला त्याच्या इच्छा आकांक्षेनुसार जगता येईल समानतेच्या तत्वानुसार प्रत्येकाला समान न्याय मिळेल दुर्दैवाची गोष्ट की पारंपरिक जर आपण आपला समाज विचारात घेतला तर त्या समाजामध्ये काही घटकांवर जाणीवपूर्वक अन्याय अत्याचार झालेले आहेत आणि त्यामुळं विकासाच्या संधींपासून त्यांना दूर लोटलं गेलेलं होतं आणि म्हणून हे न्याय्य नव्हतं आणि म्हणून त्यांची स्थिती खूप वाईट होती ही स्थिती सुधारावी त्यांना समाजात न्याय, न्याय मिळावा हा दृष्टिकोन ठेवून संविधानामध्ये आरक्षण याची तरतूद केलेली दिसून येते तर तुमच्या स्क्रीनवर बघा त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर संविधान दुरुस्ती तर या संविधान दुरुस्तीनुसार स्त्रियांना समानतेच्या तत्त्वानुसार राजकीय अधिकार मिळावेत निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सहभाग मिळावा राजकीय सत्तेचा वाटा त्यांना मिळावा हा दृष्टिकोन ठेवून ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका यासारख्या ठिकाणी एक तृतीयांश जागा राखीव ठेवलेल्या आहेत किंवा मग सरपंच अध्यक्ष नगराध्यक्ष महापौर या पदांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवलेल्या आहेत किंवा मग महाराष्ट्रासह पंधरा राज्यामध्ये महिलांसाठी नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण ठेवलेलं आहे या माध्यमातून स्त्रियांना सक्षम करण्याचा सा प्रयत्न चालू आहे मग याचे परिणाम काय आहेत तर आज आपण बघतोय की महिलांना राज्यक्रमात राज्यकारभारात सहभागी होता यायला लागलेलं आहे आता काही महिला प्रतिनिधित्व करताना तुम्ही आहे सुषमा स्वराजसारखं नाव असेल किंवा मग आता आपले अर्थमंत्री सारखे उदाहरणं आहेत की ज्या महिला राजकारणामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटताना दिसत आहेत स्त्री पुरुष समानतेचं तत्त्व या तत्वानुसार स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे रोजगारामध्ये त्यांना समान संध्या मिळायला लागलेल्या आहेत आणि समाजातल्या काही दुष्ट प्रथा आहेत ज्या की अन्यायकारक स्त्रियांच्या विकासाच्या आड येणाऱ्या होते त्या कायद्यानं बंदी घातली गेलेली आहे स्त्रियांना सुद्धा घटस्फोटाचा अधिकार मान्य झालेला आहे मालमत्तेमध्ये मा त्यांना कायदेशीर वाटा मिळायला लागलेला आहे राजकीय सत्तेमध्ये त्यांना न्याय वाटा मिळायला लागलेला आहे आज आपण बघतोय की ग्रामीण भागात जर गेलं तर आता महिला सरपंच व्हायला लागलेले आहेत नगराध्यक्ष व्हायला लागलेले आहेत जरी कंसामध्ये या महिलांच्या आड पुरुषच कारभार करत असले तरी हे एक बदलाचं पाऊल आहे त्याचबरोबर महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत होऊन अर्थार्जन करायला लागलेले आहेत स्त्रीमुक्ती विचार पसरल्यामुळे आता महिलांमध्ये एक आत्मभान यायला लागलेले आहेत आणि त्या समाजातल्या जवळजवळ सर्वच क्षेत्रामध्ये उंच भरारी घेताना दिसू लागलेले आहेत हा एक चांगला बदल ह्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून दिसायला लागलेला आहे जे की आपण अनुभव घेतो आहोत तर अशा पद्धतीनं या दुसऱ्या भागामध्ये आपण महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे कायदे आणि त्याच्या तरतुदी त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे तर इथं आपण थांबूया पुढच्या भागामध्ये आपण अन्य जे दुर्बल घटक आहेत त्या दुर्बल घटकांचा आढावा घेऊया धन्यवाद